आता नुकतीच एक बातमी हातामध्ये येते. राष्ट्रवादीच्या सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा व शिवसेनेची आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा या यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा सुरू करणार आहे. ही यात्रा 2 टप्प्यामध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ही यात्रा 6 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. यात्रेचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापासून अर्थात शिवनेरीपासून होणार आहे. तर छत्रपतींना जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे असणारे जन्मस्थळ अर्थात सिंदखेड राजा या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील शिवस्वराज्य यात्रा ही संपन्न होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये शिवस्वराज्य यात्रा ही 16 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. ज्या भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन स्वराज्य निर्माण केले ते तुळजापूर, या तुळजापुरापासून शिवस्वराज्य यात्रेला दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होणार आहे. तर याची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जगडावरती संपन्न झाला तो रायगड, त्या रायगडावरती दुसऱ्या टप्प्यातील शिवस्वराज्य यात्रा संपन्न होणार आहे. या यात्रेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे आदरणीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या समवेत खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा असणार आहे. महाजनादेश यात्रा व जन आशीर्वाद यात्रा या दोन्ही यात्रेंना प्रत्युत्तर म्हणून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले गेलेले आहे.